मी ते वाचून दाखवतो तुम्हाला. राज्य त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील. काय निर्माण करील? प्रेरणा. कसली प्रेरणा? मला असं वाटतं राज्यांनी एकजुटीची प्रेरणा निर्माण केली पाहिजे का नाही? तुमच्या कल्याणाची प्रेरणा निर्माण केली पाहिजे का नाही? राज्य ती करत आहेत का हा आपला प्रश्न असला पाहिजे. आणि ती एकजुटीची प्रेरणा निर्माण करील अशी समाज व्यवस्थापन प्रस्थापित केली पाहिजे. इथे लोक मूलनिवासी बहुजन शब्द काय होत आहे? जसं मी सर्वप्रथम बोललो ना की सगळे लोक एकत्र आल्यावर थोडी अव्यवस्था होते, यार आपण ते मॅनेज करू शकू का नाही. आणि मग समाज व्यवस्थेमध्ये जो तो फक्त आपलं मॅनेज करायला शिकला आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे, या प्रक्रियेमध्ये संविधानकार असं म्हणतात की ती समाज व्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न राहील. कोण? राज्य. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये ते म्हणतात की उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील. विषमता, आता ही विषमतेची आकडेवारी मी देत नाही, माहित आहे सगळ्यांना इथे आणि तुमची ते व्हॉट्सअपवर तुम्ही पुंग्या वाजवत राहतात त्याच्यामध्ये प्रचंड माहिती आहे ती बघा. पण ही विषमता जी उत्पन्नाची विषमता आहे, म्हणजे गरीब कोण, गरिबीचा रेशो काय, ज्या प्रक्रियेमध्ये एससी एसटी ओबीसी आणि आता शिक्षणाच्या संधी काय, देशाच्या पंतप्रधानांनी सांगून दिलं पकोडे विका भोगतो ती एक रोजगार आहे. अरे तो विकतो काय आमचा माणूस, पश्चिम महाराष्ट्रातून मायग्रेटेड झालेले मराठा काही जमीनदार नाही आहेत त्या चार पाच जिल्ह्यांमध्ये. बघतो मी पानटपरे आहेत, याची दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत छोटी मोठी. त्यांनी आपल्या सेल्फ फायनान्सवर जे पण काही उद्योग केले त्याच्या आधारावर थोडाफार पैसा आहे त्यांच्याकडे. पण ओबीसी जातीचं तर अजून खतरनाक कार्यक्रम आहे. म्हणजे या 346 जातींची जातीगत जनगणनेची आकडेवारी जर आपल्या समोर आली जशी सच्चर कमिशनची आली, मंडल कमिशनने पण शिफारसी केल्या, त्या प्रक्रियेत जर ते आलं तर ते इतकं भयानक आहे की सरकारला ते गेल्या 8 वर्षापासून लपवून ठेवावं लागतंय. 2011 साली झाला असेल मध्ये लपवून का ठेवला? लपवून का ठेवलाय आणि त्याची चर्चा कुठेही नाहीये. आता 2021 मध्ये तुमचा मोबाईल होता, हा हा, 2021 मध्ये परत दुसऱ्यांदा जातीगत जनगणना होणार आहे आणि आपण त्या जनगणनेचा रिपोर्ट काय आहे हा दबाव नाही बनवू शकलो. या देशातला किंवा या महाराष्ट्रातला एससी एसटी ओबीसी कोणत्या पक्षात काम करतो ते महत्वाचं नाही आहे आमच्यासाठी. कुठल्याही पक्षात काम कर, पण या देशातलं कॉन्स्टिट्यूशन आणि या देशातले कॉन्स्टिट्यूशन राईट जसे बांधांनी आपल्या हातात घेतले त्या प्रक्रिया आम्हाला करता येतात का? कॉन्स्टिट्यूशन समजलं का? जर ते समजलं नाही तर आम्ही मला संसदेत जरी बसवून दिलं तरी काही उपयोग नाही.
करिया मुंडा नावाची एक समिती बनली होती 15,000 मला तेव्हा कळलं जयाप्रदा शेड्यूल ट्राईबच्या प्रक्रियेतून राज्यसभेवर आहे जयाप्रदा नावाची हिरोईन आणि आपल्या इकडचे पण मेंबर ऑफ पार्लमेंट तिथे होते त्या कमिटी आम्ही विचारलं दादा करिया मुंडा रिपोर्टवर तुमचं काय मत म्हणे काय आहे सदस्य ते त्या समितीचे सदस्य आणि राष्ट्रपती के आर नारायणांनी ती समिती स्थापन केली होती की आर एससी एसटी ओबीसीला हे इतर लोक नोकऱ्या देत नाही हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट तरी देतात असे बघा जरा आणि 15 खासदारांनी आपल्या देशातल्या 15 उच्च न्यायालयांमध्ये आणि हायकोर्ट स्टेटच्या डिस्ट्रिक्ट जजेस यांच्या अंडर जे न्यायालय असतात त्यांच्यामध्ये हे सगळं तपासलं तर त्याच्यामध्ये झाडू मारण्याच्या पण नोकऱ्या आपल्या लोकांना ज्या प्रपोर्शनेटमध्ये असल्या पाहिजे त्या मग इथल्या मेंबर ऑफ पार्लमेंटला माहिती नाही तो ज्या कमिटीचा सदस्य आहे काय बोलणार होते म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल राईट तो आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे तुम्ही शिवसेनेचे नाही आहेत आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तुम्ही शिवसेनेत आमचे प्रतिनिधी आहेत मग आमच्या प्रतिनिधीला तुमच्या एवढं तरी माहिती आहे का ही समस्या आहे कोण सांगेल हुशार लोक तर सांगत नाही आम्हाला मग आपण ठरवूया एकत्र बसूया आणि या प्रक्रियेमध्ये या राज्य सरकारांनी जे इशू आम्हाला दिलेले आहेत ते इशू पहिले आपण सोडायला एक तर कारण आहे ना दमन यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे आणि काय झालं आपण फार प्राचीन मध्ये चाललं जातो हे सगळं त्यांनी दिलं वगैरे मी जात नाही मला एक इतकं थ्रिलिंग येतं ना बाबासाहेब माझ्या जन्माच्या 16 वर्ष आधी जिवंत होते हे थ्रिलिंग आहे मला बाबासाहेब माझ्या जन्माच्या 16 वर्ष आधी जिवंत होते नेहरू जिवंत होते पटेल जिवंत होते म्हणजे ज्यांनी या देशाला घडवण्याच्या प्रक्रियेत आले ते लोक जिवंत होते हो आता ते 70 माझा जन्म झाला त्याच्या 15-16 वर्ष आधी जिवंत होते आणि जर मी 10,000 वर्षापूर्वीची अस्मिता घेऊन आत्ता जगत असेल तर मला असं वाटतं की मी करंट आहे कारण ती 10,000 वर्षापूर्वीची अस्मिता आत्ता मला ना रोजी दे ना रोजगार दे ना प्रॉस्पेरिटीचं आयुष्य दे सुरत भुसावळ रेल्वेमध्ये तुम्ही प्रवास करा कोण लोक आहे काय ते एका जातीचे लोक आहे सुरत शहर हे कॉस्मोपॉलिटिन लोकांचं शहर आहे तिथे सगळे आहेत एससी आहेत एससी आहेत ओबीसी आहेत मायनॉरिटी आहेत आणि गुण्या गोविंदाने नांदताय या प्रक्रियेमध्ये बामसेफला असं वाटतं की त्यांनी जे इशू आमच्या समोर दिलेले आहेत आपण त्यांना काउंटर इशू दिले पाहिजे आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे पण एकट्याने नाही जर ते प्रश्न एकट्याने विचारले तर त्यांना माहित आहे एकट्याला तर बाजूला काढलं जात आणि आश्वासित केलं जात जे वो तुमने बोला ना वो धोबी समाज को वो किसी का नहीं मिल रहा वो बोले चलो चंदू भैया के पास अब चंदू भैया के मेंबर ऑफ पार्लियामेंट है क्योंकि ये पार्लियामेंट वाला मामला है अब चंदू भैया दत्ता भाई विधानसभा में इतने थोड़ी नहीं बनना पर आमचा इशू मैं बोला अली अनवर साहब नॅशनल ओबीसी कमिशन के सदस्य आहे क्या उनके पास चलेंगे नाही बोले अपनी पहुंच तो चंदू भैया तक है
मग काय करायचं? याचा अर्थ आहे की आपण आपले इशू कोणत्या प्रक्रियेत सोडवले पाहिजे हाही एक प्रश्न आमच्या समोर आहे, ती आमची चिंता आहे. आणि मग या देशामध्ये छोटे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सीमांत शेतकरी, शेतकऱ्याचा आसूड राष्ट्रपिता फुल्यांनी लिहिलं. पहिली गोष्ट, मार्जिनल शेतकऱ्याबद्दल कोणी बोलत आहे का? म्हणजे साधं धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याबद्दल कोणीही आता पॉलिसी, ऊसाच्या शेतकऱ्याची संघटना वेगळी, केळ्याच्या शेतकऱ्याची संघटना वेगळी, हा द्राक्षाच्या, त्यांचा व्यवहार तर करोडो मध्ये आहे. मग या प्रक्रियेमध्ये मार्जिनल शेतकऱ्याची पोरं आहोत आपण सगळी, मला तर तसंच वाटतं. शेतमजुराची, शेतकऱ्याची पोरं आहोत. आपल्या कोणाचाच बाप दादा श्रीमंत नव्हता, एका दुसऱ्याचा असेल. मग मार्जिनल शेतकऱ्याच्या संदर्भात या देशातले हुशार लोक काहीच बोलत नाही. या देशामध्ये रोजगार देण्याच्या संदर्भात काहीच भूमिका नाही आहे. मग आपण काय करणार? वाट बघायची का? अरे जसं आहे त्यांचा सत्यानंद आपला बी होईल झालं बघूया. ते सगळं भरोसे चाललंय का? मग हे भरोसे चालू द्यायचं का? आणि एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे लोक तर गोंधळ घालण्यात एक नंबर आहे, त्यांना माहिती आहे. मग आपण सिस्टमॅटिक गोंधळ घालू ना, आपण एकजूट होऊन गोंधळ घालू ना. जर आपण हे एकजूट होऊन गोंधळ घातला, आता जशी या संयोजकांची तारांबळ उडाली की यार इथे एका लाईन मध्ये कसं बसवायचं, एकदम एखाद्या आता एक कास्ट वाईज आले लोक तर एखाद्याला मागे बसवलं तसं बाहेर मला मागे बसवलं तुम्ही प्रॉब्लेम आहे ना. एक तर पहिलीच बैठक मी येत नव्हतो तुमचं बांधचे सलवान म्हणून शिकायचं आणि तरी आलो आम्ही. ते बाप तर तुम्ही करतात लोक पण तरी पण आलो आम्ही तुमच्या स्टेशन, तुम्ही मागे बसवलं प्रॉब्लेम आहे का नाही? म्हणजे यांच्या एकत्र येण्याने कुठेही अव्यवस्था येते फायदे मला म्हणायचे. आता आपण पार्टी स्पिरिट मध्ये वेगवेगळ्याची शक्यता आहे, पण आमच्या इशूवर सामाजिक स्तरावर आम्ही एकत्र येत आहोत का? बाबासाहेब म्हणले लोक आता जिंकणारा पक्ष काढतात आणि सगळ्यांना जिंकायचं आहे, हरकत नाही. पण या देशामधला एकच माणूस असा होता जो म्हणला आपल्याला विरोधी पक्ष काढायचा. काय म्हणला? हे मी आणलंय त्याचं, हे तुम्ही नेटवरून काढू शकता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं या पक्षात सामील होण्याबाबतचं आव्हान आहे ते जिवंत असताना. आणि ते प्रभुत्व भारतमध्ये 1957 प्रकाशित केलं दादासाहेब रुपवतेने. त्याच्यात बाबासाहेब असं म्हणतात की नेहरू काही या देशाचं कल्याण करणार नाही अशी सांशक्ता मला वाटते, त्यामुळे आता आपण एका विरोधी पक्षाचा निर्माण केलं पाहिजे. ते काय म्हणतायत? विरोधी पक्ष. पण त्यांच्या जाण्यानंतर ज्या लोकांनी पक्ष उभा केला त्यांनी जिंकण्यासाठी पक्ष उभा केला. पक्ष निर्माण झाल्याबरोबर युत्या, पक्ष निर्माण झाल्याबरोबर जागा वाटत, अरे इशू गेले. म्हणजे या प्रक्रियेमध्ये आत्ता जसं मराठा मोर्चा निघाले, तिकडे जाटांचे मोर्चे निघाले, म्हणजे हरियाणाचं इलेक्शन होतं आणि तो तेव्हा जाटांनी आपले मोर्चे थांबवले. मग तिथल्या त्या खट्टरांनी आणि मोदी साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की अरे ते आरक्षण मत मागो, इथं 70-80 कंपन्या आणू आपण आणि आपण रोजगार उभा करू, जाऊ द्या. ते जाटांना लक्षात आलं झालं हे काय होईल झालं. मग त्यांनी परत मोर्चे आरंभले, बंद आरंभला, मग त्यांनी कंपन्या आणल्या. त्या मिलिटरी फोर्सच्या होत्या, पॅरामिलिटरी फोर्सच्या 70 कंपन्या आणल्या. जाटांचं आंदोलन दाबलं.
याचा अर्थ कुठलीही जात कितीही स्ट्रॉंग संख्येने रस्त्यावर आली तरी दमन यंत्रणा तिला ती गोष्ट मोडून काढते. आपलं मूळ काय रस्त्यावर नाही आहे. म्हणून मी म्हणलो बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात अस्पृश्यांना कितीदा रस्त्यावर आले. ते रस्त्यावर न आल्यामुळे एवढा विकास आहे. आता प्रॉब्लेम आहे. आता जो म्हणतो सगळे आमचे प्रश्न रस्त्यावर सुटले नाही. आमचे प्रश्न आपसात बसून सुटणार आहे आणि ते आम्हाला बसवलं जात नाही आणि ती प्रक्रिया या देशामध्ये रोखली जात. कशाकशाच्या नावावर रोखली जाते याच जर सटीक विश्लेषण आपण सगळे मिळून सगळे शेड्यूल मिळून जर नाही करू शकलो तर मग आपल्या समोर समस्या आहे. ते आता कोण राज्यकर्ता आहे आणि त्यांनाही ते वाटता येत आहे का? आपण त्यांना संधी दिली पाहिजे का? येणाऱ्या काळामध्ये का आपले तसे सक्षम प्रतिनिधी पाठवले पाहिजे किंवा मग आपले प्रश्न उभे करून आपलं सहज काही असं निर्माण केलं पाहिजे त्या प्रक्रियेतून ते आपले प्रश्न सोडवू शकतील का? या प्रक्रियेमध्ये या एकजूट परिषद आहे. ही पहिली परिषद आहे. अजून बांगलादेशच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला 5 वेळा यावं लागतं आणि त्या जोपर्यंत आम्ही येत नाही कोणाला काही इथे संजय मुळचेला काही मेंबर ऑफ पार्लमेंटांनी काय काय व्हायचं. पॉलिटिक्स एक चांगली गोष्ट आहे. ती आपले लोक करत नाही हा दुसरा भाग हा वेगळा भाग आहे. ऐका नाही चांगली गोष्ट. पण काही लोकांचं स्वप्न पॉलिटिक्स लाल दिव्यासाठी आहे. काहींचं फार सुविधा मिळतात पॉलिटिशियनला त्याच्यासाठी आहे. असं आहे का? ते लोकशाही मूल्य रुजवण्याच्या प्रक्रियेतलं इथल्या देशाचं पॉलिटिक्स थांबलेलं आहे आणि ते जेव्हा रुजू त्यावेळेस रिक्षावाल्याला वाटतच नाही या देशाचं संविधान माझ्यासाठी काय करत. रिक्षावाल्याला वाटतं का? जो कोणी बागवान असेल तो फळ विकत असेल त्याला वाटत आहे का? पानटपरीवाला असेल ओबीसी बांधव त्याला वाटत आहे का? एक व्यक्ती मला म्हणला मी माझ्या मुलांना उद्योग व्यवसाय लावून देणार. मी म्हटलं मी ठरवलंय माझ्या मुलाला नोकरी करू देणार. मग तू कोण ठरवणार? या देशाची व्यवस्था ठरवते आम्ही काय करायचं. म्हणजे जर इथला एमएससी झालेला पोरगा जर शिपाईचं काम करत असेल तर मग काय 70 वर्षात कोणाच्याच लक्षात आलं नाही का? हुशार लोकांच्या. जर नुसत्या कास्टच्या आधारावर आयरे साहेबांना नोकरी मिळत नसेल तर मग काय काय आहे सिस्टीम? आपल्याला ते असं बोचत का नाहीये? आणि मग जे जर त्यांना समजलं त्यांना बोचत नाहीये मग ज्यांना नाही समजलं तो गावगाड्यातला माणसाला काय माहिती आहे मी ओबीसी आहे का मी एससी आहे का काय मला खायची पडली आहे दिवसभराची आणि गावात काय रोजगार आहे आता. या प्रक्रियेतून बाबासाहेबांनी ॲनिलेशन कास्ट मध्ये ही गोष्ट म्हटली आहे. ते म्हणतात असं थोर माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका. काय म्हणतात ते? थोर माणसं इतिहास माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका. तुम्हाला एवढं मान्य करावं लागेल की प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक सत्ताधारी वर्ग नसला तरी प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो. कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो
बहुतांशी अनुकरण करणारा अगुण बुद्धिवादा वर्गाचे अनुकरण करतो. देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकट समी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो. ते पुढे असं म्हणतात की बुद्धी हा स्वायत्त गुण नाही. हे खरे आहे, ती केवळ साधन आहे आणि या साधनाचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूसाठी करते त्यावर अवलंबून असते. बघा आता ते सगळं त्यांनी बुद्धिवादी लोकांवर टाकून दिलं. बामसेद बुद्धिवादी लोकांचं संघटन आहे असा आमचा दावा नाही. बुद्धिवादी लोक शेड्यूलकास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस, ओबीसी आणि मायनॉरिटीच्या लोकांमध्ये आहेत आणि त्यांनी आपल्या या समाज घटकांच्या विकासाच्या प्रक्रियेत एससी एसटी मूल निवासी जी कन्सेप्ट आहे त्या मूल निवासी कन्सेप्टच्या आधारावर एकत्र येऊन जर लढे उभे केले तर त्या लढ्यांना जातीय अभिनिवेश नसेल. आणि मग जातीय अभिनिवेश हा देखील ब्राह्मणवाद असल्यामुळे तुमचा आवाज कितीही आतून असला तरी लोक अरे ते त्यांचा आहे, त्याला काहीतरी सवलतींचा आहे, आपला काय संबंध आहे. हे खलास, तुमच्या संबंधाची सहानुभूती संपली. तर त्या अंगाने जातीय अभिनिवेशामध्ये कुठलेही लढे होऊ नयेत या प्रक्रिया बांधक करू इच्छित. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा अधिवेशन आहे बांधक, त्याच्यात तुम्ही याव. मूल निवासी मेळावे आहे एप्रिल महिन्यात, त्याच्यात नाही काय आहे. शेड्यूलकास्टच्या लोकांनी बी बाबासाहेब आहे ना आपल्या बापाची मक्तेदारी करून ठेवते ट्रेडमार्क, आणि तो ट्रेडमार्क केल्यामुळे ते बाबासाहेब तो अरे ते आमचं येत आहे तुमचं नाही आहे आणि त्यामुळे लोक हा ठीक आहे तुमचं आहे तुमच्याकडे चालू असं आहे ना. तर त्या प्रक्रियेमध्ये बुद्धिवादी लोकांना हे माहीत आहे या देशात आणि बामणांना तर पक्क माहिती आहे. मग आपल्या एससी एसटी ओबीसी मध्ये शिकलेला जो वर्ग आहे मायनॉरिटीच्या प्रक्रियेमध्ये तो वर्ग या प्रक्रियेत येत आहे का हा एक प्रश्न सोडून मी आपलं निवेदन संपवतो. पुन्हा आपण भेटूया. मला असं वाटतं की पहिल्या प्रक्रियेमध्ये जेव्हा नवीन नवीन भेटतो ना माणूस तर क्या बोलते उसमें जबानने थोडी लडखडाहट होती आहे. तो मुझे ऐसा लगता है 4-5-10 बार मिलेंगे तो वो लड़खड़ाहट भी दूर हो जाएगी और जैसे ही लड़खड़ाहट दूर हो जाएगी तो आदमी दिल की बात बताएगा. मुझे ऐसा लगता है आप लोगों ने पहले ही विजिट में दिल की बात बता दी. मी बाम शिवच्या वतीने तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा भेटूया आणि त्यांचे इशू नाकारूया आणि आपले इशू या देशामध्ये सुरू करूया असं मला वाटतं. या प्रसंगी धन्यवाद.